नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण भांड्यांच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा याबद्दल शिकलो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल अजून जाणून घेऊया अचानक गावाच्या घरांमध्ये पाणी येणे बंद झाले तेव्हा सर्व गावकऱ्यांनी गावातल्या विहिरीतून एक टाकी भरली दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी आपापल्या घरांमधून बादली घेऊन टाकीमधून पाणी घ्यायला पोहोचले बडबोले काकांकडे एक चंबू आहे ते टाकीने आपला चंबू भरतात आणि मग त्या चंबूने पाणी गावकऱ्यांच्या बादलीमध्ये ओततात आधी गोलूने आपली बादली काकांना दिली काकांनी आपल्या चंबूला टाकीमध्ये बुडवून पाण्याने भरले आणि मग आपल्या चंबूला गोलूच्या बादलीमध्ये रिकामे केले गोलूची बादली आता ही थोडी रिकामीच आहे काकांनी पुन्हा एकदा आपल्या चंबूला टाकीने भरले आणि पुन्हा एकदा आपल्या चंबूमधल्या पाण्याला गोलूच्या बादलीमध्ये ओतले आता गोलूची बादली पूर्णपणे भरली मुलांनो तुम्ही सांगू शकता का की गोलूच्या बादलीची क्षमता कपॅसिटी किती शंभू आहे अगदी बरोबर गोलूची बादली दोन चंबू भरून पाण्याने पूर्णपणे भरली म्हणून गोलूच्या बादलीची क्षमता कपॅसिटी दोन चंबू आहे आता काकांनी बन्नी गग्गू आणि अप्पूच्या बादल्या आपल्या चंबूचा उपयोग करून भरल्या तुम्ही अंदाज लावून ह्या गावकऱ्यांच्या बादल्यांना त्यांच्या योग्य क्षमतेसोबत कपॅसिटी जुळवू शकता का पाहिजे असल्यास व्हिडिओ थांबवून तुम्ही याचे उत्तर शोधू शकता शाब्बास मुलांनो तुम्ही याचे उत्तर अगदी बरोबर शोधले बन्नीच्या बादलीची क्षमता जवळपास एक चंबू एवढी असेल गग्गूच्या बादलीची क्षमता जवळपास तीन चंबू एवढी आणि अप्पूच्या बादलीची क्षमता जवळपास दहा चंबू एवढी असेल काकांनी सर्व गावकऱ्यांच्या बादल्या आपल्या चंबूचा उपयोग करून भरल्या आणि सर्व लोक आपापल्या घरी परतले दुसऱ्या दिवशी पण गावात पाणी नाही आले आणि सर्व लोक पुन्हा एकदा आपापल्या घेऊन विहिरीजवळ पोहोचले पण हे काय काका आज आपल्या चंबू ऐवजी मग घेऊन आले आहेत काकांनी आपल्या मगला टाकीमध्ये बुडवून भरले आणि आता आपल्या मगने गोलूची बादली भरणे सुरू केले गोलूची बादली सहा मग पाण्याने पूर्णपणे भरली मुलानो आपण असे म्हणू शकतो का की गोलूच्या बादलीची क्षमता सहा मग आहे हो कारण गोलूची बादली सहा मग पाण्याने पूर्णपणे भरली म्हणून आपण असे म्हणू शकतो की गोलूच्या बादलीची क्षमता सहा मग आहे मुलांनो लक्षात ठेवा आपण कोणत्याही भांड्याच्या क्षमतेला वेगवेगळ्या भांड्याचा उपयोग करून व्यक्त करू शकतो काकांनी आपल्या मगचा उपयोग करून बाकी लोकांच्या बादल्या पण भरल्या बन्नीची बादली तीन मग पाण्याने भरली गगूची बादली नऊ मग पाण्याने भरली आणि अप्पूची बादली तीस मग पाण्याने भरली दुसऱ्या शब्दात बन्नीच्या बादलीची क्षमता कपॅसिटी तीन मग आहे गग्गूच्या बादलीची क्षमता कपॅसिटी नऊ मग आहे आणि अप्पूच्या बादलीची क्षमता कपॅसिटी तीस मग आहे सर्व लोकांच्या बादल्या भरल्या आणि ते आपापल्या घरी परतले दुसऱ्या दिवशी गावात पाणी येणे सुरू झाले आणि सर्व गावकऱ्यांची विहिरीच्या पायपीट करण्यातून सुटका झाली मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून भांड्याच्या क्षमतेचा कपॅसिटी अंदाज कसा लावायचा याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया